भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात अनेक विकासाची कामं सुरू आहेत त्याअंतर्गत खानाव ग्रामपंचायतीमध्ये आमदार निधीमधून रस्त्याचं काँक्रिटीकरण आणि जलजीवन मिशन अंतर्गत विहीर बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा बुधवारी झाला सुमारे ब्याऐंशी लाख रुपयांच्या विकास कामाचं भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झालं पनवेल तालुक्यातील खानाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लक्ष्मण कोंडू पाटील यांच्या घरापासून ते तवले यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सात लाख एकोणनव्वद हजार रुपयांच्या आमदार निधीतून हे काम करण्यात येणार आहे तसंच गावामध्ये जलमिशन अंतर्गत व नळपाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून चौऱ्याहत्तर लाख दहा रुपयांचा निधी वापरून विहीर बांधण्यात येणार आहे या विकास कामांचं भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झालं सोहळ्याला भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील खानाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री दिसले उपसरपंच बाळाराम पाटील पुंडलिक तवले गणू मुंडे बाबू भोईर एकनाथ फराड बलिराम भोईर हरिश्चंद्र वार्दे सुनील फराड गणेश तात्रे शिवाजी करणूक दीपक तवले निलेश वारदे अनिल फराड विजय पाटील प्रतीक जाधव लक्ष्मण पाटील विलास भोपी बबन जाधव महेश पाटील वाकडीचे माजी सरपंच नामदेव जमदाडे कांचन पालकर यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी सांगितलं की आमदार प्रशांत ठाकूर पनवेल तालुक्यात अनेक विकासाची कामं आणतायत त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून विकासाची कामं करून घ्यावीत तसंच प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचलं पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काम करावं असं देखील त्यांनी आवाहन केलंय आणि खानाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विकास कामांचं कौतुक देखील त्यांनी यावेळी केलंय सर्वांच्या प्रयत्नाने आज जवळजवळ चौऱ्याऐंशी तो देशी ना चौऱ्याऐंशी लाखाचा निधी घरघर जल घरघर नल याच्या या योजनेखाली त्यांनी या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये आणलेला मना आहे मनापासून त्याला धन्यवाद यांना द्यायला पाहिजे की मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब संपूर्ण तालुक्यामध्ये विकासाची कामं आणत आहेत त्याच्या जोडीला आपण ग्रामपंच प्रत्येक ग्रामपंचायतीने ही कामं जर पाठपुरावा करून करून घेतली तर मला वाटतं पाण्यासारखा जो प्रश्न आहे तुमच्या बाजूला नदी इथं वाहत आहे आणि इथं तुम्ही विहीर खोदणार का हो वीर खोदून तर पाणी केल्यामुळे कधी पाणी संपणार नाही असं लक्षण इथे अजून पाणी इथं आहे तर हे काम तुम्ही चांगले केलेत संपूर्ण खानाव गावाचा पिण्याचा प्रश्न याच्या मार्गातून सुटणार आहे पण खरोखर आयुष्यभर तुम्हाला लोक दुआ देतील का तुम्ही अतिशय चांगलं काम घेतलं मी पण तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो तुमचा तुम्हाला तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही ह्या हे जे काम आहे पाण्याचं हे खरोखरच चांगलं काम तुम्ही केलं म्हणून तुम्हाला मनापासून धन्य पण संपूर्ण तालुक्याच्या वतीनं ही योजना पनवेल तालुक्यामध्ये उरण तालुक्यामध्ये ज्या वेळेला कपिल पाटील साहेब मंत्री झाले त्या वेळापासून त्यांनी रसायनीमध्ये आपण जाहीर सभा घेतली होती महेजवाल शेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या दिवसापासून सगळीकडे उद्या मला उद्या गुरुवानं उद्या तीन ठिकाणी ह्याच योजनेचं भूमिपूजन डोलघर तारा आणि पलस्पे असे तीन ठिकाणी पुरणविधानसंभा मतदारसंघ उद्या भूमिपूजन आहेत आणि म्हणून आपण प्रत्येक गावामध्ये घरामध्ये पाणी गेलं पाहिजे नला नलाच्या नलाच्या वाटे पाणी प्रत्येक घरामध्ये गेलं पाहिजे हा उद्देश न म, म नरेंद्र मोदी यांचा आहे आणि त्याचंच काम सर्व कपिल पाटील साहेब असू द्या आमदार प्रशांत ठाकूर असू द्या किंवा महेश बाजू हे सर्व काम या निमित्तानं सर्वकडे करीत आहेत काम चांगलं व्हावं पाण्याचा प्रश्न आहे आणि महिला या ठिकाणी पाणी भरायला किंवा तिकडे येतील तेव्हा पाणी इथून तरी तुमचं पाणी जे जाईल ते घराघरामध्ये कसं जाईल या दृष्टीकोनातून आपण हे काम करावं अशा प्रकारची आपणालासुद्धा विनंती करतो पुन्हा एकदा खानाव ग्रामस्थांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र